बंडखोर आमदारांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन आमदारांचा समावेश आहे, त्यामुळे या दोन्ही आमदारांची भूमिका स्पष्ट आहे। मात्र खासदार प्रतापराव जाधव हे नेमके कोणत्या गटात आहेत हे स्पष्ट झाले नसून बुलढाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये एक प्रकारे संभ्रम निर्माण झाला होता। अशातच उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील जिल्हा प्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर घेतलेल्या बैठकीदरम्यान त्यांना जिल्ह्यात मेळावे आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले। त्या अनुषंगाने बुलढाणा शहरातील गर्दे हॉलमध्ये शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झाला। दुर्दैवानं शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे सारख्यांनी काही आमदार हाताशी धरून जी फूट पाडण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये आमचा मातृतीर्थ जिल्हा असताना आमचं नाव बदनाम या ठिकाणी झाल्यासारखं आहे। दोन्ही आमदार आमचेसुद्धा त्यांच्या सोबत आहेत, ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेल्याचं आम्ही अनेक चॅनल्सद्वारे पाहिलं ऐकलं। खरोखरच आम्ही आज शिवसेनेच्या सोबत आहोत, उद्धवजींच्या सोबत आहोत म्हणून एक मेळाव्याचं आयोजन केलं। परवा चिखली येथेसुद्धा मेळावा झाला, त्यामध्येसुद्धा उत्स्फूर्तपणे सर्व शिवसैनिकांनी केलेल्या फुटीरवाद्यांचा निषेध तर केलाच केला, परंतु उद्धवजींच्या पाठीशी ताकदीनं उभा असल्याची ग्वाही त्या ठिकाणी दिली। आज या ठिकाणी बुलढाणा येथे हा जो मेळावा झाला, यामध्ये सुद्धा आमचे सगळेच पदाधिकारी जिल्ह्यातील आणि विशेष करून या मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते जातीनं हजर होते, सगळे पदाधिकारी होते, कुणीही कुठं इकडं तिकडे गेलं नाही। लोकप्रतिनिधी जाण्याचे कारणं वेगवेगळे असतात, त्यांना कदाचित मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नसतं, त्यांच्या मनाप्रमाणे बदल्या झालेल्या नसतात, त्यांना निधी मिळत नाही, त्यांना महामंडळं मिळत नाही, म्हणून ते इकडं तिकडं करू शकतील। परंतु सर्वसामान्य जनतेचं प्रेम हे मातोश्रीवर आहे, उद्धव साहेबांवर आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे भगव्या विचाराचे सगळे लोक आहेत, म्हणून हे सगळी मंडळी शिवसेनेसोबत आहे। शिवसेनेला फुटही नवीन नाही, ही चौथी फूट आहे। काय हाल झाले, पहिली फूट याच जिल्ह्याचे डॉक्टर राजेंद्रजी गोडे स्वर्गीय त्या फुटीमध्ये होते, काय हाल झाले आपण पाहिले। दुसरी फूट नारायण राणेची काय चालू आहे आता तुम्ही पाहता। तिसरी राजसाहेबाची आहे तरी काय एक तरी आमदार आहे का, एक बी नगरसेवक। म्हणून शिवसेना ज्या ज्या वेळेस फुटते त्या त्यावेळेस शिवसेनेचं शुद्धीकरण होतं। शिवसेना ही सोन्यासारखी आहे, जितकी तापवाल जितका कोणी त्रास देण्याचा प्रयत्न कराल तितकी ती उजळून निघते। म्हणून शिवसेनेला काही फरक पडला नाही, उलट जे जातील ते ज्यांच्या अंतकरणामध्ये असते ती भगव्याबद्दलची निष्ठा आणि जे जातात ती विष्ठा वाहून जाते ते विष्ठा, हे आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं, आम्हाला कोणालाच काही फरक पडणार नाही।